वेलकम स्टुडंट आज आपण दहावीचा जॉमेट्रीचा चॅप्टर नंबर टू पायतागोरस थेअरम आपण चॅप्टर नंबर वन सिमिलॅरिटी बघितलं आहे त्यानंतरचा दुसरा हा छोटासा चॅप्टर आहे ह्यामध्ये जास्त मोठा चॅप्टर नाही त्यानंतरचा जो सर्कल आहे तो मोठा चॅप्टर आहे तर पायतागोरस छोटा आहे तर तो आज आपण स्टार्ट करतो आहे तुम्ही जो सिमिलॅरिटीमधला जो भाग बघितला होता सिमिलर ट्रायंगलचा त्याचा सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये यूज आहे त्यामुळे सिमिलॅरिटी जे जे लेक्चर्स आहेत तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे पायथॉगोरियन ट्रिपलेट दुसरा आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल तिसरं आहे थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन चौथा पायथागोरस थेरम त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि शेवट अपोलिनियस थेरम हे मुद्दे बघायचे आहेत तर आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला पहिला जो मुद्दा आहे पायथागोरियन ट्रिपलेट त्याच्यापासून तर पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणजे काय तर बऱ्याच मुलांना ट्रिपलेट म्हणजे काय ते माहीत आहेत पायथागोरसचे ट्रिपलेट सगळ्यांना माहीत आहेत तर पायथागोरियन ट्रिपलेट दिस इज द ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स म्हणजे एखाद्या ट्रिपलेट म्हणजे ग्रुप ऑफ

सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स फॉर एक्झाम्पल आपण काही एक्झाम्पल घेऊया की ज्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे तर एट फिफ्टीन सेवन्टीन जर आपण ह्याचे स्क्वेअर केले तर एटचा स्क्वेअर किती येईल सिक्स्टी फोर फिफ्टीनचा स्क्वेअर किती येईल टू ट्वेंटी फाईव्ह आणि सेवन्टीन त्याचा स्क्वेअर किती येईल टू एटी नाईन मग आता आपल्याला चेक काय करायचं आहे तर जो लार्जेस्ट नंबर आहे तो किती आहे सेवन्टीन त्याचा स्क्वेअर किती आहे टू एट नाईन आपल्याला दुसरा आता काय करायचं आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एटचा स्क्वेअर प्लस फिफ्टीनचा स्क्वेअर त्याची सम किती येते ते चेक करायचं सिक्स्टी फोर प्लस टू ट्वेंटी फाईव्ह जर सम केली तर किती येईल नाईन सिक्स टू एट म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो तर सेवन्टीनचा स्क्वेअर इज इक्वल टू एटचा स्क्वेअर प्लस फिफ्टीनचा स्क्वेअर देअर फोर एट फिफ्टीन सेवन्टीन इज अ पायथागोरियन ट्रिपलेट तर एट फिफ्टीन सेवन्टीन हे काय पायथागोरियन ट्रिपलेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो की ग्रुप ऑफ थ्री नंबर्स दिले जातात आणि तुम्हाला विचारतात की हे जे नंबर्स दिलेत ते पायथावरील ट्रिपलेट आहेत का ते डिटर्माइन करा मग तुम्हाला एवढं चेक करायचं असतं की जो लार्जेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे का जर असेल तर ते पायथागोरियन ट्रिपलेट असतं मी काही ग्रुप देतो होमवर्कसाठी तर तुम्ही ते होमवर्कला प्रॅक्टिससाठी सॉल्व करा तर इथं प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी होमवर्कला पाच एक्झाम्पल दिलेत हे पाच ट्रिपलेट्स आहेत तुम्हाला हे डिसाईड करायचं की हे ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत का तर नेहमीप्रमाणे तुम्ही मला व्हॉट्सअप करा आ, की ही ट्रिपलेट आहेत का पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का ते आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायँगल तर थेरम काय सांगतो सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रॅंगलचा तर इन अ राईट अँगल ट्रँगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू हायपोडिनेस देन द टू ट्रँगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रँगल अँड इच ऑदर म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे तर राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करावं लागणार आहे त्याच्यामध्ये काय दाखवावी लागेल एक अल्टिट्यूड दाखवावी लागणार आहे की जी अल्टिट्यूड हायपोडिनेसवर आपल्याला ड्रॉ करायचे देन जे दोन ट्रँगल्स तयार होतील ते ओरिजिनल ट्रँगल सोबत सिमिलर असतात आणि ते एकमेकाशीही काय असतात सिमिलर असतात डायग्राम काढूया आपण तर या ठिकाणी मी ट्रँगल ड्रॉ केलंय ट्रँगल ए बी सी की ज्यामध्ये बी हा राईट अँगल आहे आणि अल्टिट्यूड दाखवले बी डी की हो जे हायपोडेनियस एसीवर ड्रॉ केली आपण म्हणजे गिवन मध्ये आपण काय काय लिहू शकतो तर आपला जो ट्रँगल आहे त्या मध्ये बी हा राईट अँगल आहे आणि बी डी हा अल्टिट्यूड बी डी हा अल्टिट्यूड आहे ह्या गोष्टी आपण गिवनमध्ये लिहू शकतो तर आपण गिवन लिहिलंय इन ट्रॅंगल ए बी सी ए बी सी नाईन्टी डिग्री आहे म्हणजे दिलेला ट्रॅंगल काय राईट अँगल ट्रँगल आहे बीडी काय अल्टिट्यूड आहे म्हणजे सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर हायपोटिनियस ए सी ए डी सी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत हा भाग आपण कुठं लिहिला गिवनमध्ये आपल्याला प्रूफ काय करायचंय टू प्रूव्ह तर जे दोन ट्रँगल तयार झाले अल्टिट्यूडमुळं हा एक अँगल तयार झाला ट्रँगल ट्रँगल ए डी बी आणि दुसरा ट्रँगल बी डी सी हे जे दोन ट्रँगल तयार झाले ते काय असतात सिमिलर असतात कोणाशी तर ए बी सी बरोबर म्हणजे पहिलं मी काय लिहू शकतोय ट्रँगल ए डी बी सिमिलर ट्रँगल ओरिजिनल कोणता आहे एबीसी दुसरं मी काय लिहू शकतोय ट्रँगल बी डी सी हा सिमिलर आहे ओरिजिनल ट्रॅंगल सोबत आणि तिसरं मी काय लिहू शकतो तर शेवटला जे सांगितलंय ईच ऑथर म्हणजे हे दोन्ही ट्रॅंगल एकमेकासोबत काय असतात सिमिलर असतात म्हणजेच ट्रॅंगल एडी बी सिमिलर ट्रॅंगल बी डी सी तर हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे तर बघूया आता प्रूफ बघूया आपण विद्यार्थ्यांना आता लक्षात घ्या की आपल्याला दोन ट्रॅंगल सिमिलर दाखवायचे आहेत इथं कोणत्याच साईडची लेंथ आपल्याला माहीत नाही म्हणजे साहजिकच आपल्याला ए ए सिमिलॅरिटी टेस्ट यूज करावे लागेल मग पहिल्यांदा जे दोन ट्रँगल सिलेक्ट करायचे ते बघूया कोणते को तर दोन ट्रॅंगल कुठले आहेत ए डी बी आणि ए बी सी सुरुवात करतो मी इन ट्रॅंगल ए डी बी अँड ट्रॅंगल ए बी सी जर दोन्ही ट्रँगलमध्ये बघितलं आपण तर हा जो ए अँगल आहे तो दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल आहे ए बी सी त्याच्यामध्ये सुद्धा हा ए अँगल येतोय आणि ए डी बी त्यामध्ये सुद्धा हाच ए अँगल येतोय म्हणजे मी काय लिहू शकतोय अँगल ए कॉन्ग्रंट अँगल ए ह्याला रिझन मी काय लिहू शकतो कॉमन अँगल दुसरी गोष्ट तर बी किती आहे नाईन्टी डिग्री इथं डी किती नाइन्टी डिग्री म्हणजे लहान ट्रायंगलमधला ए डी बी अँगल ए डी बी हा नाईन्टी डिग्री आणि मोठ्या ट्रायंगलमधला ए बी सी हा किती नाईन्टी डिग्री इच ऑफ म्हणजेच ह्या मधले दोन अँगल ह्या ट्रायंगलमधल्या दोन एंगल सोबत कॉन्ग्रेंट असतील तर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतात म्हणजेच आपण काय लिहितोय ए डी बी सिमिलर ट्रायंगल ए बी सी मी ह्याला रिझन काय लिहू शकतो तर ए सिमिलॅरिटी टेस्ट ह्याला रीजन काय ए सिमिलॅरिटी टेस्ट नेक्स्ट हा भाग आपला झाला दुसरा ट्रँगल आहे बी डी सी आणि ए बी सी हे दोन ट्रॅंगल नाव इन ट्रॅंगल बी डी सी अँड ट्रॅंगल ए बी सी ह्यामध्ये जर बघितलं तर ए बी सी मध्ये सी आणि बी डी सी मध्ये सी हे कसले अँगल आहेत कॉमन अँगल इथं जर बघितलं ए सॉरी बी डी सी मध्ये हा डी कसा आहे नाइंटी डिग्री आणि ए बी सी मध्ये हा बी नाइन्टी डिग्री म्हणजे सेम जसं इथं होतं तसंच आपण लिहू शकतो अँगल बी सी कॉंग्रंट अँगल ए बी सी एच ऑफ नाईन्टी डिग्री म्हणजेच ह्या ट्रायगलमधले दोन अँगल ह्या ट्रॅंगलच्या दोन अँगलशी कॉंग्रंट आहेत म्हणजे हे दोन ट्रँगल काय होतील सॉरी ए बी सी ट्रँगल बीडीसी सिमिलर ट्रॅंगल एबीसी परत रिझन तेच येईल ए ए सिमिलॅरिटी टेस्ट आता ही गोष्ट आपली प्रूव्ह झाली आता राहिला तिसरा आता वन आणि टू ला जर आपण बघितलं तर एडीबी हा एबीसी बरोबर सिमिलर आहे बीडीसी हा एबीसी बरोबर सिमिलर आहे म्हणजे तिन्ही ट्रॅंगल काय असणार आहेत परस्पराशी सिमिलर असणार आहेत की ज्याला आपण कुठली प्रॉपर्टी म्हणतो ट्रान्झिटिव्हिटी म्हणजेच आपण काय लिहू शकतो फ्रॉम वन अँड टू ए डी बी सिमिलर ट्रँगल बी डी सी सिमिलर ट्रँगल ए बी सी त्याला आपण रिझन काय लिहू ट्रान्झिटिव्हिटी हे ही तर ही तिसरी गोष्ट पण आपण काय लिहिली प्रूव्ह करून दाखवली तर ह्या पद्धतीनं हा थेरम सोप्पा एकदम एक गोष्ट लक्षात ठेवा जर राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनेसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ओरिजिनल ट्रँगल आणि नवीन तयार झालेले दोन्ही ट्रँगल हे तिन्ही ट्रँगल परस्परांशी काय असतात सिमिलर असतात एकदम सोपी प्रूफ होती ह्याचाच यूज करून आपल्याला पायथावरच थेरम प्रूव्ह करायचा आहे पुढचा जो आहे थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन तो पण आपल्याला याच्याच बेसिसवर आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा थे हा थेरम इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट बघूया तर थेरम ऑफ मीन मीनचा स्टेटमेंट काय बघा इन राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोडेनियस फ्रॉम अपोजिट व्हर्टिक्स इज द ज्योमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हायपोडिनियस इज डिवायडेड तर आपण ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलं त्यानुसार आपण काय करूया अगोदर डायग्राम ड्रॉ करून घेऊया आपल्याला काय काय ड्रॉ करावं लागेल एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला हायपोटेनियसवर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल त्याच्या अपोजिट वर्टेक्समधून म्हणजेच ती त्याची काय असणार आहे अल्टिट्यूड या पद्धतीनं सेम लास्ट थेरममध्ये जी डायग्राम होती त्याच पद्धतीची आपली डायग्राम असेल तर आपण इथं राईट अँगल ट्रँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे कोणता आहे तो तर ट्रायंगल पी क्यू आर की ज्यामध्ये आपण परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ केलाय जो सेगमेंट कोणता आहे क्यू एस क्यू एस हा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे कोणावरचा हायपोटिनिस हायपोटिनिसच्या अपो अपोजिट व्हर्टेक्स कुठला आहे क्यू त्याच्यामधून तो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे तर गिव्हनमध्ये एवढ्याच गोष्टी येतील म्हणजे आपण गिव्हनमध्ये काय काय लिहू शकतो तर आपण ज्या ट्रँगलचं नाव हो, कोणता ट्रँगल आहे पी क्यू आर इन ट्रँगल पी क्यू आर की जो कोणता ट्रँगल आहे तर राईट अँगल ट्रँगल आहे अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री अजून आपण काय केलंय तर परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ केलाय सेगमेंट कोणता क्यू आर तर ही गोष्ट आपण गिवन मध्ये लिहू शकतो आपल्याला प्रूव काय करायचंय टू प्रूव्ह जो सेगमेंट आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे तो जॉमेट्रिक मीन असतो तो काय असतो जॉमेट्रिक मीन तर तो कोणाचा जॉमेट्रिक मीन असतो जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इन टू विच हायपोडेनस इज डिवायडेड जर आपण बघितलं तर हायपोडेन्स दोन पार्टमध्ये डिवाइड झालाय एक आहे त्यामधला पी एस त्यामधला एक पार्ट काय पी एस आणि दुसरा पार्ट काय एस आर हायपोडेन्स दोन पार्टमध्ये डिवाइड होतोय पी एस आणि एस आर तर पी एस आणि एस आरचा जो प्रपेंटेवर सेगमेंट क्युवीएस हा काय असतो ज्योमेट्रिक मीन लास्ट इयर तुम्ही ह्या गोष्टी बघितल्यात जॉमेट्रिक मीन रेशो एन मध्ये सपोज ए बी सी हे तीन नंबर कंटिन्युएटी मध्ये असतील तर तुम्ही काय सांगत होता तर बी इज द ज्योमेट्रिक मीन ऑफ ए सी म्हणजेच तुम्ही काय लिहित होता तर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इन टू सी बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इन टू सी सेम त्याच पद्धतीनं आपण इथं काय लिहू शकतो तर क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इन टू एस आर म्हणजेच आपल्याला प्रूव काय करायचंय आहे तर जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटाने दोन भाग झालेत एक भाग काय पी एस आणि दुसरा कोणता आहे एस आर तर हे दोन भाग त्यांचा प्रोडक्ट आणि क्यू स्क्वेअर हे कसे असतात इक्वल असतात आपण काय म्हणतो कि एस इज द जॉमेट्रिक मीन ऑफ पी एस अँड एस आर कन्स्ट्रक्शनची काही गरज नाही आपण प्रूफ लिहू शकतो मित्रांनो हा भाग समजून घ्या हे लास्ट इयर तुम्हाला होतं बी जर जॉमेट्रिक मीन असेल ए आणि सी चा तर बी स्क्वेअर इज इक्वल काय असतं ए इन्टू सी प्रूफ बघूया आपण तर आपण आत्ताच एक थेरम बघितला होता त्याचा इथं युज करूया महत्वाचं म्हणजे आपल्याला काय दिलं इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट सॉरी अँगल क्यू किती आहे नाइंटी डिग्री आणि जो नाईन्टी डिग्री आहे त्याच्यामधून आपण काय केलंय क्यूएस परपेंडिक्युलर केलं कशावर हायपोटिन एस जर असं असेल तर हे तयार झालेले ट्रायंगल काय असतात सिमिलर असतात तयार झालेले ट्रँगल कशा असतात सिमिलर असतात म्हणजेच आपण काय लिहू शकतोय ट्रॅंगल पी एस क्यू सिमिलर ट्रायंगल क्यू एस आर आत्ताचं रीजन लिहू शकता तुम्ही सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रॅंगल आत्ताच बघितलं किंवा तुम्ही आत्ता सर्कल घेऊ शकता थेरम ऑफ सिमिलर अँड राईट अँगल ट्रँगल क्या सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल तर आता जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की जर दोन चॅप दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतात त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतात मग आपण करस्पॉन्डिंग साईडचे रेशो कसे घेऊया तर आपल्याला कोणकोणत्या साईड पाहिजेत क्यू एस पी एस आणि एस आर क्यूएस पीएस एंड एस अँड एस आर पहिला काय घेऊया क्यूएस एस क्यू एसची काही आर एस किंवा एस आर म्हणजे इथं आपण कसं लिहू शकतोय तर क्यूएस अपॉन एस आर इज इक्वल अजून आपल्याला कोणती पाहिजे तर पी एस पाहिजे पी एस अपॉन क्यू एस म्हणजेच आपण कस इथं काय लिहू शकतो तर पी एस अपऑन क्यूएस करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल okay? का हे काय आहेत करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया क्यू एस इन्टू क्यू एस इज इक्वल टू पी एस इन्टू एस आर क्यू एस इंटू क्यू एस काय तर क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इन्टू एस आर आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं जर असं असेल तर क्यू एस हा जॉमेट्रिक मीन असतो पी एस आणि एस आरचा एकदम छोटीशी प्रूफ आहे जर तुम्हाला ह्याच्या आधीचा मुद्दा समजला असेल की राईट अँगल ट्रँगलमध्ये जर अल्टिट्यूड ड्रॉ केली तर तयार होणारे ट्रँगल काय असतात सिमिलर असतात जर तसं असेल तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो कसे असतात इक्वल असतात आपल्याला त्याच फक्त साईड घ्यायचे आहेत की ज्या आपल्या टू प्रूमध्ये आहेत ट्रँगलची नावं लिहिताना वन टू वन करस्पॉन्डनुसार आली पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित ॲन्सर मिळेल एकदम सोप्पं आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पण पडू शकता ज्योमेट्रिक मीन इम्पॉर्टंट पार्ट आहे मोठ्या प्रूफमध्ये पण जॉमेट्रिक मीन तुम्हाला यूज करावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया ह्यानंतरचा जो पार्ट आहे थेरम ॲप्लिकेशन ऑफ थेरम ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू तुम्हाला मी पायथागोरियन ट्रिपलेटसाठी काही एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी तुम्हाला सोडवायला सांगितले तर ती एक्झाम्पल तुम्ही सोडवा आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका लेक्चर चांगलं वाटलं असेल वा तर लाईक करा तुमच्या लाईकमुळं मला अजून व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेशन मिळतं जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्ही पुढचे व्हिडिओ पाहू शकाल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे थांबूया थँक्यू